तर ह्या गाडीमध्ये अक्षय आलाय वाटतं. बघू आपण काय म्हणतोय काय बोलतोय. कमीच जाऊ तिकडं. काय म्हणताय तुम्हाला नाही दाखवत काय म्हणताय. थांबा येऊ द्या की बघू दे तो काय म्हणतो येईल का इकडं. आता सगळ्यांना ते सांगितलं आता तुम्ही बी तेच सांगताय. तर अक्षय आलाय बघा अगोदर त्यांना घरून येते. हे रिया अगं तू तर साडीन बिडीन घालून आली या. आधीच कुठे लय गोरी होती तवा आहे का ना रिया ओळखते का नाही मला कोण आहे गेपून आली आत्ता उठली मी गाडीत नव्हते म्हणून झोपली काय. चला चल चल तुम्हाला कोणी सांगितलं मी आली म्हणून इकडं. ते सचिन ओळखीच आहेत ते व्हिडिओ बघून. हा सचिनचा व्हिडिओ बघितला म्हणलं चला आपलं जावा. म्हणजे तुला भटी माहिती होती म्हणायचं अगोदर. तर बघू आपण ह्याच्या बरोबर बोलू ह्याच्याकडून विचारू आपण ह्याला की तू कसं काय आला. म्हणजे तुला पाठवलं का तू स्वतः मर्जीने आलाय. आम्ही स्वतः मर्जीने आलो तुम्हाला. आणि तुम्ही भेट भेट घेतली का नाही त्याची. नाही घेतली काय परत आणखी म्हणायला डायरेक्ट आलोय मित्रांनो. बघू त्यांच्या सोबत बोलू काय चर्चा व्यवस्थित बोलू बाबा चला घरी म्हणून काय. कारण का एकदा घरण बीर विकलंय मग तुम्ही तर सांगा बरं. मग नाही हे खरंय का रे मला. मी व्हिडिओ पण त्याचा बघितला आणि मी फोन केलता तर त्यांना पण मला सांगितलं. चौकशी पण केली मी बघितलं ते एक दोघांना विचारत होते ते घराला गिराय खायचं. म्हणजे बघा आम्ही गावात फोन केला गावात एक जणाला फोन केला पण ती म्हणलं माझं नाव नका सांगू म्हणलं. पण तुमचा नवरा विचारत होता मला की घराला गिराय लागल का घर बघ असं तसं. मग माझ्या तिथून डोक्यात स्टोव पेटले आणि मी पटकन इकडे दिराच्या इकडे आले की त्यांना काय म्हणतात ते दिराकडे आले त्यांना म्हणलं की असं असं आहे. तर ते म्हणले नाही म्हणजे ते भांडणाबद्दलच बोलत होतं घराबद्दल तर नव्हतंच बोलत. नंतर म्हणायला लागलं की नाही ते सरकारी जागेत घर आहे असं तसं बरंच काय. मग म्हणलं अक्षयला विचारून बघावं. मी काय परत अक्षयची तेवढी माफी मागितली आणि त्याच्यावर काय परत अक्षय जण माझं कॉन्टॅक्टच नाही झालं. झालं का ग नाही झालं. तर बघू आता थोड्या वेळानं आम्ही जरा बसतो बोलतो कसं ते आता आल्यात म्हणल्यावर त्यांना चहा पाणी करते. स्वातीन भाऊजी तिकडं कामातच आहे ते येईल स्वाती करून चहा बी. तर चला ह्यांना बसायला काहीतरी टाकते मी. तर इथं मी वाहतूक करत होते इथं अक्षय आला अक्षयची बायको आली त्यांना म्हणलं हाय इथं दशीच्या पलीकडे जागा हाय म्हणलं थापायला. दोघांना इथं बी कामगार जरा कमी आहे ते. हा दोघच आहे ते थापायला. ही टमटम मध्ये करतात वाहतूक सगळी. तू आपली तुझ्या गाडीमध्ये कर तशी गाडीचा आवाज ही खडबड खडबड यायचा ना काय ना आहे का ना रिया. रिया चांगलं का ना माती बिती ओढू लागल ओळखते का नाही मला. ती बाया मला आणि कशाला ग एवढ्या थंडी गारट्यात असला झागा मागा घालून आली. नको मला साडीच घालते. साडी नको ग कशाला घातलीच टोचत असन मारणार टोचते का आणलं ते ना. माझी आठवण येत होती का तुला. आठवण येत होती सनीची भेट घ्यायला गेलती का नाही तू बोल की नाही.
तर चला ती आले ती या तिघ जण आपल्याकडं, आपण यांचा चहा पाणी करू. बघत होते भट्टीचं काम सगळं कसं काय मग काय. तर काय घरी बसून तर काय काम आहे दुसरं. कामावर ना आला की आपलं व्हिडिओ करायचा. इथं चिखला मध्ये व्हिडिओ बी होतेल. हे जे पण लाली लिस्टिक टिप काय म्हणतात पावडर गन सगळं वाहून जाईल. है का ना आपली रिया पण हाय आपली चिकूल ही मळायला है ना. रिया सण्याकडे गेली नव्हतं का वाटतं. हे म्हणते की नाही गेलो काय जात आम्ही तिकडे सण्याकडे नाही कुठेच नाही का. आता तुम्हीच नाही म्हणले होते तिथे जाऊन काय उपयोग. मित्रांनो बघू ह्यांना बोलू आपण काय म्हणतात ते काय नाही. काय जरा काम त्यांचं काम पण होतंय तोपर्यंत पूर्ण. आता काय काम. आता चल चहा पाणी पिऊ थोडासा गप्पा छप्पा मारू. बोल त्यांना काय बोलायचं असलं तर भाऊजीला. आम्ही जातो घरी हाय का नाही रिया. आपण जाऊ घरी. मला न्यायला आली तू माझ्या सण्याची. मला लय आठवण येते लय म्हणजे लय आठवण येते या. पण काय कराव मजबूर व्हायला लागत. तर बघा हे दोघ जण आली होते. तर ह्यांना आम्ही चहा पाणी केलाय. आता चहा पाणी करताना काय व्हिडिओ दाखवायची तेवढी काय गरज नाही बरं का वाटले. पण कसं माहितीये का आता बोलायला एवढं एक चान्स. कारण तो आल्यापासून मला विचारतोय की राधाताई तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे. तर अगोदर आपण ह्याचंच म्हणणं ऐकू की आता तुम्हाला तर माहितीच आहे मी तर जाणारच होते. तरी पण मी जायचे अगोदर मी काम. आता बघा माझ्याकडे पैसे तर नाहीत. धीराला मागितलं तर धीरानं पण काय पैसे म्हणला. आता नाही दोन दिवस थांबा मग दोन दिवसानं मग मी तुम्हाला पैसे देतो आणि मग तुम्ही जावा. म्हणजे त्या टायमाला पण ती येणारच नाहीत माझ्या संग. मला एकटीलाच जायचं आहे. पण आजच अक्षय आणि त्याची बायको दोघं पण आलेले आहेत. ते मी काय त्यांचा व्हिडिओ बघितला नाही कामात असल्यामुळं. तर तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय अक्षयचा व्हिडिओ बघायला जमलंच नाही. मित्रांनो मी काल चॅनल होतो बरं का यांचा काल व्हिडिओ पडल्या नाही. मी पण जरा बाहेर गेलो त्यामुळं काय आलो नाही काल. तर म्हणलं चला आपलं त्यांना घेऊन यावंच म्हणलं तिथून. कारण का मला काय यांच्या म्हणजे घरच तर काय हाल बघवण्यात म्हणजे. अरे तू व्हिडिओ मध्ये बघतो का नाही. तू जर घरी जाऊन नाही बघितलं तर व्हिडिओ मध्ये बघतो का नाही. लेकरं माझे किती खुश आहेत सुखी आहेत. नाही तसं पण वर्ण वर्ण वेगळं असतो. पण ते कसं आता माझं तर का नाव ऐकू आलंय बघा. दोघा ते झालं तर विचारलेलं की बाबा घराला गिराय खाय का काय. दोघा ते मला त्या माणसांनी मला पण सांगितलं त्या माणसांना. मी फोन केल्यावर सांगितलं आणि मी विचारलं तर ती काय म्हणला की माझं नाव सांगू नका. तुम्हाला काय करायचं तर करा. पण नाही तर व्हिडिओ मध्ये तुम्ही माझं नाव घेता सांगू नका म्हणला. पण तुमचा नवरा का नाही घराला गिराईक बघतोय. आणि पण ते तसंच बोलला माझं काय व्हिडिओ मध्ये म्हणलं. गॅस संपलाय असं तसं. गॅस संपलाय असं तसं. मला काम नाही काय नोन बाय नोन. मग तुम्ही सांगा. मग मला हे वाटायला लागलं. आता मग अक्षय आला. मला कमेंट्स पण पडल्या तशा. पण मी आत्ता बघितल्या त्या कमेंट्स की अक्षय तुला न्यायला आला आणि तो अक्षय बरोबर ये. मित्रांनो बघा बघा न्यायला आलोय मी. तर आता बघू ह्यांचं काय होतंय काय नाही. तू काय कर माहितीये का त्यांच्या भावाला संग तर मी बोललेले आहे. पण त्यांचा भाव काय म्हणतो शनिवार पर्यंत थांब. पण शनिवारी येतील का नाही त्याची काय गॅरंटी नाही. माझं म्हणणं आहे की त्यांना सगळ्यांनाच घेऊन जाओ बा. मग असं केलं तर आपण ती पण शनिवारी येतील. तुम्ही आज आमच्या सोबत चला. तिथं अनेक ऐका तिथं अनेक चार दोन माणसं आपण चांगली गोळा करू आणि तिथं काय असेल ते आपण बोलू. तर ही पण येतील शनिवारी. आणि तोपर्यंत काय करू. तोपर्यंत काय तिथं भांडणच बघत बसायचं. उद्याचा दिवस. हा उद्याचा दिवसच मध्ये आहे ना फक्त. त्या काय ना दिसला बोलूच नका त्याला काय. बस असं करा. आता आम्ही इतक्या लांब ना आलोय म्हटल्यावर. तर अक्षय असा म्हणतोय की आता आमच्या बरोबर चला आणि नंतर आपण का नाही ह्यांना सगळ्यांना बोलवून घेऊ. तिथली पण गावातली चार दोन माणसं पण घेऊ आणि काय असेल ते. मी येते. पण तू अगोदर का ना त्यांच्या भावाला म्हणजे सचिनला सांग आणि की तुम्ही या म्हणून. आणि समजा ती येत नसली तर गावातले तर तुला का नाही माणसं चार गोळा करायला लागतील. आता मी तर काय गावातले कोण ओळखत नाही. माझ्याकडे लागलं बस. हा तर आता अक्षय म्हणतोय माझ्या बरोबर चला. गावातली चार माणसं मी जमा करतो.
चांगलीच गोष्ट आहे. तसं पण मला जायचं आहे कारण माझ्या घरासाठी, कारण ह्या लोकांना काय गरज नाही तेवढी, तेवढं माझ्यासाठी करतात. आज माझ्या सख्या भावाला सुद्धा माझी काळजी नाही, की सख्या भावांना तर माझ्याकडे एक चक्कर मारायला पाहिजे, पण ती सुद्धा नाही केलं त्यांच्याच्यान. कारण माझा जीव इतका वैतागला होता ना, तर रागाच्या भारात मी टाकलं होतं ब्लॅकलिस्टला नंबर, सगळं टाकलं होतं. पण ज्यावेळेस मला वेळ आली का नाही, तर मी सगळ्यांचा नंबर काढलं, ह्यांचा काढला, सगळ्यांचा काढलं नंबर. कधी कुरकुम मध्येच मी सगळ्यांचा नंबर काढलं, पण तिथून पुढे मला कुणाचा कॉल बी नाही, काहीच नाही. मग मी पण केलं नाही, मी म्हणलं आता आपला आपण रांगेला लागायचं, म्हणलं कशाला म्हणलं कुणाला फोन करायचं. मग माझी मी खोली बघितली, काम बघितलं, सगळं माझं चालू झालं. पण ही आता बघ 15-20 दिवस झालं, जवळजवळ महिना होत आला आज मी घर सोडून आहे. मला काय लेकरा बाळांची आठवण ही आली नसेल का? बरोबर आहे. मग आता सगळ्यांचा नंबर ही काढला, तर जी भावानं माझ्या कर्तव्य पार पाडलं नाही, ती आपल्या अक्षयनं पाडलं, तर त्याला पण चार लोक मध्ये बाबा व्यूज साठी करतो. जरी मांडण्या व्यूज साठी करत असं, कशासाठी पण करत असं, थोडीफार माहिती त्यांची, त्याच्यामुळं तर चार लोकांना बी कळली, मला बी कळली. आता मी त्याला बी समोरासमोर विचारलं, ते आला चांगलं वाटतंय. पण हा, पण आता जर ह्यानं ह्याचं कर्तव्य पार पाडलं, मला तिथं न्यायचं म्हणतोय माझ्यापर्यंत. बघा कुठं कुठं पोहोचला, तिकडं काय तर लिंबुरा रोडला पण तो आलता, तिकडं आलता. हा मग मी काय म्हणते की अक्षयनं एक जबाबदारी अजून एक पार पाडायची, की गावातली माणसं काय मी ओळखत नाही, गावातली माणसं तू जमा कर तिथं, नवऱ्याला माझ्या बसवू, त्यांचा तर भाव म्हणतोय कंप्लेंट देऊच नको. तुला काय वाटतं कंप्लेंट द्यावं का नाही? कारण त्यांचा भाऊ काय म्हणतोय कंप्लेंट देऊ नको, आपलं आपण घरच्या घरी मिटवून टाकू. तेच वाटतं एक मानाने, कंप्लेंट कंप्लेंट काय नको, आपले चार दोन माणसं गोळा करून आपापलं आपापसात मिटवून टाकू. हे पण मला वाटतंय. मित्रांनो, तुम्ही आता सांगा तुम्हाला योग्य वाटतंय का नाही. जा मग तू त्यांना विचारून ये, जा त्यांना विचार, की जर येत असलं ना तर मी येते, नाहीतर मग मला का नाही इलाज, मला कंप्लेंट द्यायला लागते. आणि मी का कंप्लेंट द्यायच्याच तयारीत आहे आता सध्या. पण मला कुणावर भरोसा नाही. ही दीर सुद्धा मला 2 दिवस म्हणला की येतो मी, तुम्ही थांबा. आणि आणताय मला, मला म्हणतोय वहिनी सुट्टीच नाही भेटत, आणि मी काय करू. मग आता त्यांना सुट्टी भेटत नाही, मग मी काय करू. मग मला कंप्लेंट दे तसल्या नवऱ्याला काय, मला तर काय बापू नाही, तर कोण नाही भावती तसलं शान, मग कुणी माझी बाजू घेणार नाही, मग मी तर काय करणार. बरोबर आहे का नाही? मग या बघ, तुला जर हे करायचं असेल, मी कंप्लेंट नाही देत, तुला बी तसं वाटतंय, त्यांना तसं वाटतंय, तर मी कंप्लेंट नाही देत. तुम्ही स्वतः तुम्ही जबाबदारी घ्या आणि चार माणसं गोळा करा. नाहीतर बघ, मी तर का नाही ही उद्या, नाहीतर नाही उद्या, ह्यांना मला जाणून बुजून का नाही, ह्यांना पैसे पण दिले नाहीत मी जाईल म्हणून. तर मित्रांनो बघा, मी येताना त्या दाजीकडे पण गेलो नाही, डायरेक्ट इकडे आलोय. त्यांना माहितीच नाही मी इकडे जाणार आहे म्हणून. तर आता तिकडे घरी गेलो ना, त्यांना पण बोलणार मी बाबा व्यवस्थित माझ्या जिम्मेदारीवर आणलंय मी, परत काय वाढीव झाला तर माझं मी दानाला जाईल म्हण. त्यांना व्यवस्थित देणार नाही बघ. मी त्यासाठी तर व्हिडिओ काढून घेते. काय वाटतं की बाबा घर सगळं आपलं एकत्र, म्हणजे राहा ते लेकर तिकडं, तशी ही इकडं फिरत्यात इकडं. या तब्येत बिब्येत तुम्ही तर बघितलीच असेल, कशी झाली कशी नाही. जातो तू ते विचारून. मित्रांनो बघतो त्यांच्या सोबत बोलतो, सचिन सोबत काय म्हणतात ते. तर सचिन माझ्या दिराचं नाव आहे. तर मी ह्यांना असंच करणार आहे. एक तर मी का नाही, मी एकटी गेली तर मी ह्याची कंप्लेंट देणार, ह्याला कुत्र्याने का नाही झोडायला लावणार पोलिसांकडून. आता सध्या का नाही गरज पडल्यास माझ्याकडे पैसे नाही, तर मी डायरेक्ट सत्यभामाताईचं घर गाठलं असतं. आणि सत्यभामाताई का नाही प्रकरणामध्ये आहेत, त्याच्यामुळं का नाही त्या माझ्याकडे लगेच ताबडतोब येऊ शकत नाही. कारण त्यांचं पहिलं प्रकरण हातात असलं, ते दुसऱ्या प्रकरणाच्या मागं पटकन पळत नाही त्या. आणि एक, आणि मी काय त्यांच्या जवळ नाही, त्यामुळं मी लांब असल्यामुळं जरा बघा अख्खा दिवसच का नाही माझ्याकडे यायला लागतो या, त्याच्यामुळे जरा अडचण होती या. मग मी ठरवलं की ह्यांची ह्यांचा कुणाचा विचारच घ्यायचा नाही, आपलं आपणच निष्ठायचं, आपलं आपणच जायचं कंप्लेंट करायची त्याच्या नावची. गरज पडल्यावर सत्यभामाताईला परत बोलवून घ्यायचं, नाहीतर आपण त्यांच्या दारात जायचं सत्यभामाताईच्या. मी सत्यभामाताई संग अगोदर बोलली आहे, सत्यभामाताईनं मला ते सांगितलं की तू कंप्लेंट दे, काय गरज वाटलं तर मला सांग, मी एका प्रकरणात आहे असं सांगितल्यावर. म्हणजे सत्यभामाताईनं बरोबरच सांगितलं, त्या एका प्रकरणात आहेत आणि मला कंप्लेंट द्यायला सांगितलं. मग हे ह्यांच्या भावांच्या मी कानावर घालावं म्हणलं, त्यांचं भाव तर सांगायला लागलं की नको आमच्या भावाला असं करून तसं करून कंप्लेंट करून हे करून ते करून. मग आता त्यांना सुट्टी भेटत नाही, तुम्ही चला म्हणल्यावर सुट्टी भेटत नाही म्हणल्यावर आता हे अक्षय पण तसंच म्हणायला लागलाय की कंप्लेंट नका देऊ, आपण चार माणसं गोळा करू. करू दे तर करू दे, आता बघा जे होईल ते होईल, तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायलाच भेटेल, बघू कोणची माणसं जमा करतो या. तर चला बघू निघायच्या टायमाला.